बघा कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे. आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करतं आहे आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करतं आहे तो आम्ही काही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही. मुंबईतमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या आम्ही होऊ देणार नाही. परत एकदा सांगतो, जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत, प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे. मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे, तो जनतेसमोर आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठागरात फेकणार दहिसर टोल नाका, मुलुंड टोल नाका, कुर्ला मदर डेअरी, अन्य 20 जागा, या 20 जागा या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही. तिथला TDR काढला गेला आहे, तो TDR मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. हे सर्वथा गैर आहे. त्याच्यामुळे ह्या काही गैर गोष्टी आहेत, त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही. बाकी कोणाची काय भूमिका असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.